हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत आळंदीला. तर उद्याच्या आळंदी यात्रा आहे, तर आम्ही आज ठाण्यावरून निघालो. तुम्ही बघू शकता की या साईडला माझा मुलगा आहे, तो सुद्धा येणार आहे आळंदीला. फर्स्ट टाईम आहे त्याची आळंदी, आणि ही वाईफ आहे तिला पण फर्स्ट टाईम आळंदीला यायला निघाले. मुलगी तर अगोदरच गेलेली आहे तिकडे आई वडिलांबरोबर. तर आम्ही आता इथून ठाण्यावरून चाललो, तर बघत राहा व्हिडिओ की आम्ही आळंदी यात्रा आमची कशी होती. आणि मित्रांनो, तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकनला प्रेस करा, ताकी जेवढ्या पण मी नवीन नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही जरूर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. बॅग तर आमच्या एवढे काही नाही, कारण एकच दिवसाची ट्रिप आहे. फक्त एकच ही बॅग मध्ये आम्ही एक एक ड्रेसची जोडी घेतली, बाकी काही घेतलेलं नाही एकच मध्ये. आणि आता इथून आम्ही रिक्षाने जाणार, त्याच्यानंतर रिक्षाने ठाण्याला पोहोचणार. ठाण्यावरून मग एक डेक्कन एक्सप्रेस आहे, ती आम्ही ती घेई पुण्याला जाणार, आणि पुण्यावरून मग बसने जाणार आहे. आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे, ठाणे स्टेशनला जातो, आणि ठाणे स्टेशनच्या नंतर ट्रेन बघायची आहे डेक्कन एक्सप्रेस. तर मित्रांनो, बघू शकता की आपली तिकीट तर काढून झालेली आहे. 175 रुपये घेतलेले आहेत ठाणा ते पुणे, दोन माझे आणि माझ्या मिसेसचे आणि एक मुलग्याची 175 रुपये तिकीट घेतलेली आहे. तर आता गाडीचा इंडिकेटर तर अजून तर लागलेला नाही आहे. डेक्कन एक्सप्रेसच्या सीट्स मात्र एकदम मस्त आहे. अगदी गाडीच्या सीट बॅग वरती ठेवताना आरुच्या डोक्यावर पडली पाण्याची बॉटल. कुठे पडली रे बॉटल? कुठे पडली? आता पिऊला व्हिडिओ दाखवणार मी कुठे आणि अजून कुठे लागलं. आज शनिवार होता म्हणून आम्हाला बसायला जनरल डबा असून सुद्धा आम्हाला बसायला जागा मिळाली. तुम्ही बघू शकता की ट्रेनचा डबा पूर्णपणे किती खाली आहे. खोपोली स्टेशन गेला आणि लोणावळा घाट चालू झाला. तुम्ही बघा की हे डोंगर रांगांमधले जे दगडाचे कडे उभेच्या उभे कसे दिसत आहे. तुम्ही जर का लोणावळा घाटातून प्रवास करायचा असेल तर तुम्ही जुलै महिन्यामध्ये आवर्जून या ट्रेनने प्रवास करा, कारण निसर्गाची सुंदरता तुम्हाला पाहायची असेल तर ती पावसाळ्यामध्येच पाहायला खूप अशी छान मिळते या ट्रेनने. या घाटामध्ये जवळजवळ 10 ते 11 बोगदे आहेत. त्यामधला जो खंडारा घाटाचा जो बोगदा आहे तो सगळ्यात मोठा बोगदा आहे. घाटामधनं भरं मोठं जंगल पाहायला मिळतं, लांबच लांब डोंगरांना पाहायला मिळतात. काही ठिकाणी भात कापणे चालू आहे, तर काही ठिकाणी भात सोडणी चालू आहे, तर काही ठिकाणी भात कापलेलं शेतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे हा खंडारा स्टेशन गेल्याच्या नंतर पूर्ण पठार समान मैदानाची भाग आहे. तसेच इथे एक नदी सुद्धा आहे, ती खूप मोठी मोठी नदी आहे, आणि त्याच्या बाजूनेच इकडे ऊसाच्या बागा बनवलेल्या आहेत. पुण्यामध्ये जास्तीत जास्त ऊस हा पीक घेतला जातो. आता पुणे स्टेशन आलेलं आहे, पुणे जंक्शन. चला आलो. तर आता हे आहे पुणे रेल्वे स्टेशन, जे असं वाटत नाही की एकदम गावासारखं आहे म्हणून. या साईडला सुद्धा असं वाटतं की मुंबईसारखंच हे पण आहे. तर आता आम्ही इथे पुणे स्टेशनला आलेलो आहे, आणि आता जातो आहे एसटी स्टँडला. तर एसटी स्टँडला तिथे जाऊन तिथून आळंदीला जाणारी बस आता पकडणार आहोत. तर चला जाऊया आपण. तर हा बाहेर पडण्यासाठी हा एक वरून रोड गेला, तर खालून एक सबवे आहे. तर मागच्या म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस सुद्धा मी या सबवेनेच आलो होतो, आणि इथे खूप सारे दुकान्स वगैरे आहेत. चल चल चल, तुम्ही बघू शकता ही दुकानं खूप याच्यामध्ये खाण्याचे, त्यानंतर काही शॉपिंग करायची असली तर तुम्हाला ते शॉपिंगचे वगैरे आहे त्यामध्ये. मस्त आहे. कर्जतला कुठे? कर्जतलाच बसले ना ते लोक, कर्जतला बसणारे पण लोक आहेत त्यात मध्ये. ते पण चाललेले आहेत आळंदीलाच.
खूप सारे लोक आहेत जे आता ही सगळी लोक जी पुढे चाललेले बॅगा घेऊन ते सगळे आळंदीला जाणारे लोक आहेत. सगळे आता एसटी स्टँड कडे चाललेत. आलो होत एसटी स्टँडला, अगदी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच अगदी हा एसटी स्टँड आहे. पुणे महानगरपालिकेचे हे तुकाराम शेठ शिंदे वाहनतळ म्हणून आहे, हेच एसटी स्टँड आहे इथे खाली. आणि इथूनच आता आळंदीला जाणाऱ्या बसेस इथे लागलेल्या आहेत. ऍड्रेस पण सांगते की आळंदीला जायचं तर 2 नंबर मधून जाऊ. चला तिकडे चला या 2 नंबरला तिकडे. चल ये. तर तिकडे 2 नंबरला गाड्या लागतात आणि त्याच आळंदीला जाणारे आहेत. तर आपण बघूया की 2 नंबर कुठे आहे. ते तिकीट वगैरे तिकडे अनाउन्स पण करतायत की आळंदी म्हणून. चला मुलग्याला वडापाव त्याला खायचा. काय खायचं रे? तो ट्रेन मध्ये बसल्यापासून वडापाव. तर इथे आता आपण बाहेरच हातगाडी आहे, इथे वडापाव खाऊया आणि मग जाऊया. ते वडापाव घ्यायचे, तुम्ही बघा किती छान असे वडापाव. 3 वडापाव दे ना पार्सल मित्रा. तर आता 151 लागले. ये चल बस लागली इथे. लाईन कुठे आहे? लाईन तर हे बघू शकता की आनंदीची तिकीट दिली आहे 2 फुलचे 60 रुपये, 30 रुपये तिकीट आणि हाफचे 15. मी बघतोय आज पुण्यामध्ये जास्तीत जास्त मला इलेक्ट्रिक बसेस पाहायला मिळत आहेत. खूप साऱ्या इलेक्ट्रिक बसेस आहेत पुण्याला. रस्ते बाकी भारी आहेत, रस्ते मस्त आहेत पुण्याला. बघा आता आलो तिथपासून अगदी रस्ता एकदम चकाचक आहे एकदम. मागे जी बस असते याच बसमधून आम्ही आता उतरलो आणि आता आळंदीला येऊन पोचलोय. आता एक साधारण आम्हाला 1 तास गेला या बसमध्ये पुण्यावरून आळंदीमध्ये यायला. बघा तुम्ही की आळंदी यात्रेला खूप सारे इकडे लोक जे वारकरी संप्रदायामध्ये जे आहेत ती आणि जी नाही आहेत ती सुद्धा इकडे या आळंदी यात्रेला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात. बघा तुम्ही या बसेस सगळ्या येत आहेत आणि पब्लिक किती. आजच्या उद्याच्या यात्रा आहे तर 1-8 दिवसापासून ही लोक सगळे येत असतात इकडे. तर बघा तुम्ही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातून लोक इकडे या ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येतात इकडे. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही ठाण्यावरून आळंदी यात्रेसाठी आलेलो आहोत आणि आता बसेसमधून उतरून आता आळंदी गावामध्ये चाललेलो आहोत. 10 मिनिटे अजून इथे इथून चालत जावं लागेल कारण आतमध्ये पुढे बसेस जात नाहीत आणि इथून रिक्षा जातात. पण आम्ही म्हटलो की चला चालतच जाऊया, बघूया. जरा पायसुद्धा मोकळे होतील. सकाळी आम्ही 6 वाजता निघालोत घरून आणि आताचे वाजलेत. किती आता वाजले दादा? आताचे वाजलेले आहेत 12:30. तर 12:30 आम्ही इथे पोचलो आहोत. तर आता आम्ही घरी जाणार जिथे आमचा मठ आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाचं मठ बनवलेले आहेत. त्या मठामध्ये जाणार आणि तिथे राहणार कारण आमच्या गावातले लोक तसंच आई वडील आणि माझी मुलगीसुद्धा तिथेच थांबलेली आहे. तर आता तिथे जाणार आणि तिथे बॅग वगैरे ठेवणार आणि जेवणार आता दुपारचं जेवण करणार आणि त्याच्यानंतर मग लाईनीला उभे राहणार. कारण आज जर काही दुपारी लाईनीला उभं राहिलो तर आम्हाला संध्याकाळी 1-8 वाजेपर्यंत दर्शन मिळेल आणि जर काही आज संध्याकाळी जर काही राहिलो तर पूर्ण रात्र जाईल पण दर्शन काही मिळणार नाही अशी परिस्थिती होईल.